नमस्कार मित्रांनो, VM ऑल न्यूजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो, BSA 2019 ही जी जागा सुटली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, न स्किप करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल सीमा सुरक्षा दलामध्ये 1072 जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे त्याची ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. खरं तर वेळ न घालवता तर व्हिडिओ सुरू करूया. बघा जाहिरात करा, टोटल जागा आहेत बघा 1072 पदाची नाव आणि तपशील देता पाहूयात. पदाची नाव बघा, हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर. पदसंख्या बघा त्यासाठी 300 आणि नंबर 2 साठी बघा हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक आहे. त्यासाठी बघा जागा येतात 772 जागा. बघा टोटल मिळून 1072 जागा येतात. तर या जागांसाठी ही 1072 जागांसाठी ही भरती होणार आहे बघा. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे असणार आहे आणि शारीरिक पात्रता काय असणार आहे हे पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, तुम्ही प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही. पुढे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चला त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते पाहूया. पदक्रमांक 1 साठी बघा 10वी उत्तीर्ण व ITI रेडिओ TV इलेक्ट्रॉनिक्स कॉपर डाटा प्रिपरेशन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स डाटा एंट्री ऑपरेटर किंवा 60% गुणांसह 12वी PCM उत्तीर्ण हवं आहे बघा पदक्रमांक 1 साठी. आणि पदक्रमांक 2 साठी बघा मित्रांनो, पदक्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण ITI रेडिओ TV जनरल इलेक्ट्रॉनिक्स कॉपा डाटा प्रिपरेशन कम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन फिटर IT आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स कम्प्युटर मेंटेनन्स कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क मेकॅनिक मेक्ट्रॉनिक्स डाटा एंट्री ऑपरेटर किंवा 60% गुणांसह 12वी PMC उत्तीर्ण हवे. हे बघा दोन पदांसाठी हे दोन आवश्यक आहेत हे. आणि बघा त्यासाठी फिजिकल काय असणार आहे, म्हणजे उंची बघा 168 पुरुषांसाठी बघा 168 सेंटीमीटर उंची हवी आणि महिलांसाठी बघा 157 सेंटीमीटर उंची हवी. आणि पुरुषांसाठी बघा छाती बघा 80 न फुगवता आणि फुगून 85 सेंटीमीटर राहणार आहे. आणि वयाची अट आहे बघा 12 जून 2019 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत ही वयाची अट आहे बघा. आणि SC ST वाल्यांसाठी बघा 5 वर्षाची सूट आहे आणि OBC वाल्यांसाठी 3 वर्षाची सूट आहे बघा. तर ही झाली वयांची अट बघा. तर मित्रांनो, नोकरीचे ठिकाण बघा, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कोठे पण जर का तुम्हाला नोकरी लागली तर संपूर्ण भारतामध्ये कोठे पण नोकरी करावं लागेल. जनरल OBC साठी 100 रुपये, SC ST महिला फी नाही आहे त्यासाठी. आणि परीक्षेचं काय वेळापत्र आहे हे पण आपण याच्यात पाहणार आहोत, पण स्किप करू नका व्हिडिओ, लक्ष देणार नाही तुमच्या. बघा परीक्षेचे वेळापत्र बघा, OMR परीक्षा आधारित सारणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी 28 जुलै 2019 पहिला पेपर राहील. PSTPAT दस्तऐवजीकरण म्हणजेच बघा 9 ऑक्टोबर 2019 दुसरा सेकंड राहील. आणि लेखी परीक्षा बघा 24 नोव्हेंबर 2019 रोजी लेखी परीक्षा राहील त्याची. अंतिम वैद्यकीय चाचणी बघा म्हणजेच शारीरिक तपासणी 30 जानेवारी 2020 म्हणजेच पुढल्या वर्षी जाहीर आहेत मित्रांनो. हे या दिवशी तुमची वैद्यकीय चाचणी होईल. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा मित्रांनो 12 जून 2019. बघा 12 जून 2019 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि भरतीचा पुरेपूर फायदा घ्या. कारण आज सध्या तर कोणती पोलीस भरती पण निघत नाही काय नाही, त्यासाठी चांगली भरती बघा मित्रांनो, चांगला अभ्यास करा आणि या भरतीचा पुरेपूर फायदा घ्या. सध्या दुष्काळामध्ये हीच भरती निघाली एकमेव आहे बघा मित्रांनो, त्यामुळे या भरतीचा पुरेपूर फायदा घ्या, अभ्यास करा, बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या नवीन टॉपिकवर. तोपर्यंत गुड बाय.